हिंदू जनजागृती समितीच्या वतीने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी मारुती चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. गेल्या काही वर्षात 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची कुप्रथा भारतातही रूढ झाली आहे. या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद आणि अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच भारतीय समाजव्यवस्था उत्तम राहावी आणि अनैतिक कृत्यांमुळे होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा, या युवा पिढीचे नागरिकांचे प्रबोधन व्हावे या निमित्ताने हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मारुती चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी असंख्य हिंदू जनजागृतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. संतोष देसाई, हिंदू जनजागृती समिती. आज आम्ही इथं मारुती चौकामध्ये सांगलीमध्ये एक आंदोलन उभं केलेलं आहे. जे काही पाश्चात्य विकृती आहे तर ती थांबली पाहिजे. ज्या डे प्रथा आहे त्या या देशातून हद्दपार व्हायला पाहिजे. आपल्या युवा पिढीचं जे काही नुकसान होत आहे ते थांबलं पाहिजे. या दृष्टीनं आम्ही सर्वजण इथे आंदोलनासाठी उभे आहोत. आणि आज आम्ही शाळा महाविद्यालय तसेच जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिलेलं आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये आणि महाविद्यालयामध्ये अशी आमची मागणी आहे की त्यांनी तिकडं या संदर्भातलं एखादं व्याख्यान घ्यावं आणि विद्यार्थ्यांचंही प्रबोधन करावं आणि ही जी युवा पिढी आहे त्यांचं कल्याण कसं होईल या दृष्टीनं प्रयत्न करावा अशी आमची विनंती आहे.